विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो विद्यापीठ प्रशासन मुरतो चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी जातीवादी प्रशासन मारतो गुंडाबाद गुंडाबाद आरएसएस वालोको गुंडे मारो सालोको अरे भक्ता का ऐसा मिलवा अरे भक्ता का ऐसा मिलवा जय जय भीम जय भीम बाकी के बाहर करा जय भीम जय भीम बाकी के बाहर करा मैडम जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो त्या ज्या दिवशी आपल्याला याची बंद केला पाहिजे आणि आपण सर्वांनी सामील झालं पाहिजे कारण की एबीपीची दादागिरी याने खूप वाढलेली आहे ती आता समोर सांगली नाही तर थांबणार नाही त्याच्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थी थांबलं पाहिजे एक दिवस अभ्यास करायला गेला तर काही होणार नाही भाई गया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो मागची तो अजून घटना ही घटना आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मागच्या वेळेस सुद्धा या एबीपी एबीपीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर चड्ड्या सुकल होता त्या सुकल 2000 कितीला 18 ला त्यावेळेस सुद्धा आमचा संवाद झाला होता त्यावेळेस सुद्धा मी त्यांना तसाच तसं उत्तर ध्यान दिलं होतं परंतु त्यांची मुजोरी वाढत चाललेली आहे यांचं म्हणणं काय गृहमंत्री आमचा आहे सीएम आमचा आहे अरे बापाचं राज्य काय हे संविधानच राज्य आहे हे बाबासाहेब राज्य आहे या ठिकाणी कोणती काय सभापती नाही या विद्यार्थ्याला दाव विचारायचा आहे की आतापर्यंत आपण दखल का घेतली नाही आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा का दाखल केला नाही हे विचारण्यासाठी आम्ही काही शिष्टमंडळ विसीला भेटणार आहे रजिस्ट्रारला भेटणार आहे आपण सर्वांनी अशी साथ आम्हाला द्यायची आहे आणि या बंद मध्ये विद्यार्थी मित्रांनो कल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कुछ कार्यकर्ताओं ने यहाँ पर बोर्ड के ऊपर एबीवीपी का नाम लिखाया और कई जगहों पर विद्यापीठ में उन्होंने नाम लिखाकर दीवारों का खराबा किया है। हम लोगों ने इस बारे में कुलगुरु से विनती की थी कि सभी संगठनाओं पर कार्रवाई की जाए इनके कार्यकर्ताओं पर पुलिसी कार्रवाई की जाए पर अभी तक विद्यापीठ प्रशासन की ओर से कोई भी कार्रवाई नहीं होने की वजह से आज यहाँ पर सभी अंबेडकरी छात्र संगठनाओं की ओर से अंबेडकरी छात्रों की ओर से विद्यापीठ बंद का आह्वान किया गया था जिसमें छात्र बड़े पैमाने पर खुद होकर शामिल हुए और हमारी प्रशासन से मांग है कि अभी भी प्रशासन अगर इन पर पुलिसी कार्रवाई नहीं करती की गई हुई नुकसान की भरपाई नहीं कराते हैं तो हम इससे भी बड़ा आंदोलन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में करेंगे। जर मान्य झालं नाही तर काल ज्या पद्धतीने एबीपीला या ठिकाणी पिटाळून लावण्यात आलेला आहे तसाच प्रकार वारंवार या विद्यापीठामध्ये घडणार आहे कारण या विद्यापीठामध्ये झुंडशाही करून विद्यापीठ विद्यार्थ्यांना दबावाखाली आणण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आंबेडकरी चळवळीच्या पद्धतीने हाणून पडू। तुमच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे जर येत्या 2 दिवसांमध्ये कुलगुरु आणि प्रकुलगुरुने इथल्या या एबीपीच्या पदाधिकाऱ्यावर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने जर कारवाई केली नाही तर विद्यापीठाच्या कुलगुरुचा आणि प्रकुलगुरुचा आणि कुलसचिवाचं जे वाहन आहे आम्ही त्या वाहनावर त्या एबीपीचं नाव टाकण्याची करणार आहोत। एबीपीच्या नावाचा स्प्रे आम्ही त्यांच्या गाड्यावर मारणार आहोत। येत्या 2 दिवसांमध्ये त्यांनी जर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर इथून पुढे आमचा तोच आंदोलनाचा इशारा असेल आणि आम्ही ठणकावून त्यांना सांगतोय की येत्या 2 दिवसांमध्ये तुम्ही तात्काळ त्यांच्यावर पोलिसी कारवाई करा अन्यथा आम्ही तुमच्या गाड्या रंगवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हे तर आम्हाला त्यांचं पॅन्सर स्टाईल उत्तर असणार आहे।